नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल व्हेकलमध्ये. माझं नाव विशाल विधाटे. कसे आहेत तुम्ही सर्व? तर मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कुबोटा कंपनीचा निओस्टार B2741S 27 HP सेगमेंटमधला हा ट्रॅक्टर आहे आणि खूप पॉप्युलर राहिलेला हा ट्रॅक्टर आहे. फोर व्हील ड्राईव्हमध्ये आहे आणि जर ट्रॅक्टरमध्ये तुम्ही इंजिन पाहिलं तर ते 3 सिलेंडर इंजिन आहे स्मॉल सेगमेंटमध्ये सुद्धा. आणि खूप खूप धन्यवाद सूर्य ऑटोमोटिव्ह चाकण यांचं बेस्ट डीलसाठी. डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर आहे. कुबोटा कंपनीचा कुठला जरी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एकदा नक्की कॉल करू शकता. तर मित्रांनो, चला आपण कुबोटा कंपनीचा हा जो निओस्टार आहे B2741S 27 HP सेगमेंटमधला हा ट्रॅक्टर आहे, याचा रिव्ह्यू आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, हा आहे कुबोटा कंपनीचा B2741S 27 सेगमेंटमधला निओस्टार ट्रॅक्टर आणि फोर व्हील ड्राईव्हमध्ये आहे. तुम्ही जर कुबोटा कंपनीचे ट्रॅक्टर पाहिले असतील तर ते ऑरेंज कलरमध्ये असतात आणि हा देखील पूर्ण जरी पाहिला तुम्ही तरी देखील एकदम व्यवस्थित असा प्रॉपर जो तुम्हाला छोट्या ठिकाणी यूज करायचा असेल, तुमच्याकडं द्राक्षाचं वगैरे बागा असतील तर त्या ठिकाणी सुद्धा यूज करू शकता. आपण फ्रंटने सुरुवात करूया. फ्रंटने इथे जर पाहिलं तर तुम्हाला कुबोटा कंपनीचा लोगो आहे हा मध्ये पाहायला भेटतो. क्रोमने वर्क झालेला आहे आणि हे हेडलॅम्प आहेत, बेसिकली हॅलोजन आहेत. खाली जाळी आहे ज्याच्या आतमध्ये तुम्ही बॅटरी वगैरे जे आहे ते पाहू शकता. इथे अगेन या ठिकाणी क्रोमचा वर्क देण्यात आलेला आहे आणि बाकी हा जो पोर्शन आहे हा पाहू शकता. साईडने जर आपण आलो तर इथे MRF टायर देण्यात आलेले आहेत आणि याची जर तुम्ही साईज पाहिली तर 185/85D 12 टायर आहेत आणि म्हणजे MRF आहेत, त्यामुळे क्वालिटी देखील खूप चांगली आहे. सायलेन्सर जर पाहिला तर तो इथे देण्यात आलेला आहे आणि ओवरऑल जी बॅजिंग वगैरे आहे कुबोटोची वगैरे तुम्ही इथं पाहू शकता. हे इंडिकेटर आहे, टर्न इंडिकेटर, पार्किंग लाईट्स वगैरे इथे देण्यात आलेले आहेत. आणि मागच्या साईडचे जर व्हील पाहिले तर ते MRF आहेत. याची साईड जर पाहिली तर 8.3 V टायर जे आहेत इथे यूज झालेले आहेत आणि याला वेट जर पाहिलं तर हे वेट लावलेलं आहे, म्हणजे हे नंतर वेट लावलेलं आहे. 50 किलोचं वेट या साईडने आहे, त्या साईडने 50 किलोचं वेट आहे. ट्रॅक्टरचा जर तुम्ही ग्राउंड क्लिअरन्स पाहिला तर तो 325 mmचा आहे, तो देखील खूप चांगला आहे. ह्या साईडने जर पाहिलं तर इथे क्लच आहे आणि फोर व्हील ड्राईव्हची बॅजिंग तुम्ही पाहू शकता. इथे मागच्या साईडने जर आपण आलो मागच्या साईडने सुद्धा असा लुक आहे. मागची लिफ्टिंग कॅपॅसिटी जर तुम्ही पाहिली तर ती 750 किलोची आहे आणि इथे मागे तुम्ही PTO जर पाहिला तर त्याचा PTOचा जर स्पीड पाहिला तर 540-750 PTOचा स्पीड आहे आणि 19 HP आउटपुट आहे PTOचा. इथे एक ट्रायंगल रिफ्लेक्टर देण्यात आलेला आहे, सेफ्टीच्या दृष्टीने हे महत्त्वाचं असतं. त्यानंतर हे टेल लॅम्प आहेत, एक हॅलोजन टाईप जो मागच्या साईडचा लाईट आहे तो तुम्ही इथे पाहू शकता. पॉवर स्टेअरिंगचा यूज याच्यामध्ये झालेला आहे, हायड्रॉलिक पॉवर स्टेअरिंग यूज झालेली आहे आणि ही खूप स्मूथ आहे. म्हणजे ट्रॅक्टरचं जर वर्किंग पाहिलं, गिअरचं शिफ्टिंग वगैरे ते देखील चांगलं आहे. जे तुम्हाला जे ब्रेक आहेत, दोन ब्रेक तुम्हाला माहिती असेल ट्रॅक्टरला दोन ब्रेक असतात, त्यामुळे इथे ते देण्यात आलेले आहेत. तुम्हाला जर ट्रॅक्टरचे डेली चेक पॉईंट द्यायचे असतील, चेक करायचे असतील तर इथे एक नॉब देण्यात आलेला आहे, हा ओढायचा आहे फक्त. आणि इथे खाली जर पाहिलं तर इथे कूलंटचं टँक देण्यात आलेलं आहे, कूलंट तुम्ही चेक करू शकता. बॅटरी आहे आणि हा जो रेडिएटरची ग्रिल आहे याच्या आधी तुम्हाला एक जाळी देण्यात आलेली आहे, ही तुम्ही वर काढून क्लीन देखील करू शकता जास्त धूळ वगैरे लागलेली असेल तर. इथे एअर फिल्टर आहे आणि जो सायलेन्सर आहे तो इथे तुम्ही पाहू शकता आणि सायलेन्सर असा इथे खाली आलेला आहे. हा जर फ्युल टँक पाहिला तुम्ही तर इथेसुद्धा एक डेडिकेटेड लॉक देण्यात आलेला आहे, जे की तुम्ही लॉक देखील करू शकता. आणि याची फ्युल टँक कॅपॅसिटी जर पाहिली 23 लिटरची फ्युल टँक कॅपॅसिटी आहे. कुबोटा निओस्टारमध्ये तुम्हाला जे फीचर भेटतात ते देखील खूप चांगले आहे, म्हणजे डेलीच्या यूजसाठीसुद्धा. इथे जर पाहिलं तर मागचा जो PTO आहे तो 540 किंवा 750 हा नॉब देण्यात आलेला आहे. हा जर नॉब पाहिला तर तुम्ही भरपूर ट्रॅक्टरमध्ये हाय आणि लोज पाहिलेला असेल गिअर, तर याच्यामध्ये हाय आणि लो तर आहे, जे एक मिडियमसुद्धा देण्यात आलेलं आहे. तुम्ही मिडियमवरतीसुद्धा याला चालू शकता. सो हे एक फीचर एक कामाचं आहे. इथे तुम्हाला एक बॉटल होल्डर जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे, हे सुद्धा एक चांगलं असं फील करून देतं. बाकी बेसिकली इथे जर तुम्ही ट्रॅक्टरचा ब्रेक पाहिला हँड ब्रेक तर तो एक छोटासा देण्यात आलेला आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिला जो ब्रेक आहे तो प्रेस करायचा आहे, दोन्ही पण ब्रेक, आणि त्यानंतर इथे प्रेस करायचा आहे.
हा प्रेस केल्यानंतर हा जो ब्रेक आहे हा लागलेला आहे आणि ज्यावेळेस रिलीज करायचा असेल पुन्हा एकदा तुम्हाला ब्रेक जो आहे तो प्रेस करायचा आहे, त्यानंतर तो ॲटोमॅटिकली रिलीज होऊन जातो. आता इथे जर पाहिलं तर हा ब्रेक रिलीज झालेला आहे. सो हेसुद्धा एक चांगलं फीचर आहे. ट्रॅक्टरमध्ये तुम्ही जर गिअर पाहिले तर इथे 9 फॉरवर्ड गिअर आहेत आणि 3 जे आहेत ते रिव्हर्स गिअर आहेत. आणि हे जर बेसिकली पाहिलं तर हे मागच्या साईडचे जे अवजार लावलेलं असते आपण त्याचं पोझिशन जे आहे ते तुम्ही इथनं सेट करू शकता. आणि एक याच्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सुपर ड्राफ्ट कंट्रोलसुद्धा आलेली आहे. तर बेसिकली ही जर तुम्ही अप्लाय केली तर मागे कुठलंही जर अवजार लावलेलं असेल आणि तुमची जमीन कुठली ओबडधोबड जर असेल तर ते अवजार त्या जमिनीनुसार ॲडजस्ट होऊन जातं आणि हे जे मागचे शिफ्टिंग आहेत म्हणजे जे शाफ्ट वगैरे दिलेले आहेत हे त्याप्रमाणे ॲडजस्ट होतात आणि एक चांगला परफॉर्मन्स हा ट्रॅक्टर त्या ठिकाणी देतो. इथे खाली जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही हा ट्रॅक्टर जो आहे तो 2-व्हील ड्राईव्हवरती सुद्धा चालू शकता. वरती जर केलं तर 4-व्हील ड्राईव्हमध्ये जो आहे तो हा ट्रॅक्टर ऑपरेट होतो आणि एक डिफरेन्शियल लॉकचं सुद्धा इथे एक देण्यात आलेलं आहे. बेसिकली जर हा जर ट्रॅक्टर खूप म्हणजे गाळाच्या ठिकाणी वगैरे रुतलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही डिफरेन्शियल लॉकसुद्धा करू शकता. आणि रेस जर पाहिली तर इथे देण्यात आलेली आहे आणि ही सुद्धा एक स्मूथ आहे, एक चांगला एक्सपिरियन्स आहे. बाकीच्या ट्रॅक्टरला तुम्ही जर पाहिलं असेल तर एक वेगळा असा पॅडल तुम्ही पाहिलेला असेल, बट इथे जो रेस आहे तो असा नॉर्मल देण्यात आलेला आहे आणि खूप इझी आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तुम्ही बोटानेसुद्धा हा प्रेस करत आहे. ट्रॅक्टरचं ॲव्हरेज कसं आहे, कारण की भरपूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारतात की ॲव्हरेज किती आहे. ॲव्हरेज जर याचं पाहिलं तर एका तासाला 1.5 ते 2.5 लिटर आहे, पण याचा यूजवर आहे. म्हणजे तुमचा खूप जास्त रफ यूज असेल तर त्या ठिकाणी थोडं जास्त देखील डिझेल लागू शकतं, पण नॉर्मल तुम्ही जर ट्रॅक्टर चालवत असाल तर 1.5 ते 2.5 लिटर याला एका तासाला जे आहे ते डिझेल लागतं. तर मित्रांनो, कुबोटा या ट्रॅक्टरवरती बसल्यानंतर आहे ना तुम्हाला एक कॉन्फिडन्स येऊन जातो. तुम्ही ट्रॅक्टर देखील म्हणजे एक चांगली पोझिशन आहे आणि ती पोझिशन तुम्हाला जर परफेक्ट करायची असेल तर तुम्हाला सीट जे आहे ते तुम्ही तुमच्या हाईटनुसार म्हणजे तुमच्या पोझिशननुसार ॲडजस्ट देखील करू शकता. आणि याचा जर गॅप पाहिला तो देखील खूप चांगला आहे. म्हणजे कोणाची हाईट कमी असेल जास्त असेल तर त्या ठिकाणीसुद्धा एकदम परफेक्टली सीट अरेंजमेंट करून तुम्ही हा ट्रॅक्टर चालवू शकता. इथे तुम्हाला एक टूल किटसुद्धा देण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे डेली यूज करणारे स्पॅनर वगैरे जे असेल ते इथे ठेवू शकता. तर मित्रांनो, याची जर पूर्ण लेंथ पाहिली तुम्ही ही तर ही ह्या टायरपासून इथपर्यंत 3.5 फूट आहे आणि ही सुद्धा शेतीच्या कामासाठी महत्त्वाची असते. याचं जर तुम्ही चावीवरती पाहिलं तर हा स्टार्ट देखील एकदम सायलेंटली होतो आणि व्हायब्रेशन पाहिलं ते देखील कंट्रोलमध्ये आहे आणि चावीवरतीच हा बंद देखील होतो. त्यामुळे हे सुद्धा एक फीचर खूप चांगलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर टर्निंग रेडियससुद्धा खूप महत्त्वाचा असतो. तर याचा टर्निंग रेडियस पाहिला तो 2.1 मीटरचा आहे. आता टर्निंग रेडियस जेवढा कमी असतो तेवढा कुठल्याही वाहनासाठी चांगला असतो. तर हा ट्रॅक्टर जो आहे तो 2.1 जो मीटर आहे तो टर्निंग रेडियसमध्ये पूर्ण टर्न होतो. क्लच पाहिला तुम्ही हा सुद्धा एकदम लाईट आहे, म्हणजे जास्त असा हार्ड नाही आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर एकदम इझिली जो आहे तो मी क्लच हा ऑपरेट करू शकतो. तर मित्रांनो, हा आहे ट्रॅक्टरचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. आणि त्याच्या आधी तुम्ही जर इथं खाली पाहिलं ना तो खूप अशी चांगली रिकामी जागा आहे आणि हे सुद्धा एक चांगलं जे कम्फर्टच्या दृष्टीनं चांगलं आहे. वरती जर आपण इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहिला तर इथे तुम्हाला हातामध्ये एक रेसचा नॉब देण्यात आलेला आहे जे की तुम्ही ऑपरेट करू शकता. हॉर्नचं बटन इथे आहे आणि हे सुद्धा एक इंटरेस्टिंग आहे. म्हणजे पार्किंग जर तुम्हाला चालू करायचे असतील इंडिकेटर चारी पण ते तुम्ही इथनं स्टार्ट करू शकता. तुम्हाला जर हेडलॅम्प चालू करायचे असेल तर इथनं करू शकता. आणि इंडिकेटरचे कंट्रोलसुद्धा इथे देण्यात आले, म्हणजे एकाच असेंब्लीमध्ये सर्व जे लाईटचे कंट्रोल आहेत ते देण्यात आलेले आहेत. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तर इथे तुम्ही टेम्परेचर जे इंजिनचं टेम्परेचर आहे कूलंटचं ते इथं पाहू शकता. हा RPM मीटर आहे. हावर्स मीटर जर पाहिलं तर इथे हावर्समध्ये तुम्हाला ट्रॅक्टरचं जो तुम्ही जर पाहिलं तर हावर्समध्ये हा मापला जातो. आणि इथं फ्युल गेज आहे, म्हणजे फ्युल किती आहे याच्यामध्ये हा पाहू शकता. 23 लिटरचा फ्युल टँक आहे ट्रॅक्टरमध्ये. याला जर तुम्ही रोटाविटर जोडला तर 24 ब्लेडचा जो रोटाविटर आहे तो याच्या ठिकाणी ऑपरेट करू शकतो हा ट्रॅक्टर. आणि ट्रॉली जर जोडली तर ट्रॉलीमध्ये 5 टनापर्यंत जो म्हणजे टोईंग कॅपॅसिटी आहे, म्हणजे 5 टनापर्यंत ट्रॉलीमध्ये जे वजन आहे तो हा ट्रॅक्टर वाहून घेऊ शकतो. त्यामुळे हे सुद्धा एक याच्या दृष्टीनं चांगलं आहे. कुबोटा निओस्टार B2741S जे मिळणारं इंजिन आहे ते 1261 CC 3 सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन आहे. आणि याची पॉवर फिगर जर पाहिली तर 27 HP आणि 81.1 Nm टॉर्क हे जनरेट करतं. आणि याची वॉरंटी ऑफर जर पाहिली तर 5 वर्ष किंवा 2500 तास अशी याची वॉरंटी ऑफर आहे. आणि हे इंजिन जरी पाहिलं तर सायलेंट आहे आणि तुम्ही भरपूर असे चेक पॉईंट जे असतात ते तुम्ही इथनं चेक करू शकता.
याची जर तुम्ही किंमत पाहिली तर हा 27 HP सेगमेंट मधला कुबोटा निओस्टार आहे. तर याची किंमत फेब्रुवारी 2021 मधील 6,10,000 रुपयाची ऑन रोड किंमत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हा कुठे पण हा व्हिडिओ पाहत असाल ना, त्या ठिकाणी त्या डीलरकडे जाऊन थोडी वेगळी देखील किंमत असू शकते, किंवा जेव्हा कधी पण हा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेस या ज्या किमती आहेत या बदलू देखील शकतात. मी तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी सांगत आहे याची किंमत काय आहे. तर मित्रांनो, कसा वाटला रिव्ह्यू मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा जर ट्रॅक्टर पाहिला तर कुबोटा कंपनीचे सगळे ट्रॅक्टर पाहिले तर खूप असे चांगले परफॉर्मन्सला देखील चांगले असतात. आणि याचा मेंटेनन्स कॉस्टचा जर खर्च पाहिला तुम्ही तर नॉर्मल जर सर्व्हिसिंग असेल, म्हणजे नॉर्मल म्हणजे फक्त ऑइल वगैरे चेंज फिल्टर चेंज करायचे असतील, तर 2,000-4,000 याचा खर्च येतो. आणि बाकी काही जर पार्ट वगैरे गेले असतील तर त्या ठिकाणी नक्कीच थोडा जास्त देखील खर्च येऊ शकतो. बाकी डिपेंड ऑन तुमच्या यूजवर आहे. तर खूप खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक पेज असतील त्या ठिकाणी सुद्धा नक्की शेअर करा. आणि जर फर्स्ट टाईम मराठी कमर्शियल व्हेकल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.